नमस्कार मित्रांनो, मी संदीप दत्ताराम नारकर, माझी ओळख पटवून देतो. मी जोगेश्वरी विधानसभा 158 चे उमेदवार बाळानर साहेब यांचा भाचा आहे. व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण, मी आता आहे होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये. इथे येण्याचं कारण पण सांगतो. काल दिवसभरात एक व्हिडिओ व्हायरल होत होता नरसाहेबांच्या सुनेचा, ज्याच्या माध्यमातून त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं की तिच्यावर खूप जास्त अत्याचार झाले आणि नरसाहेबांची प्रतिमा किती खराब आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्या व्हिडिओमधनं करण्यात आला. जोगेश्वरीची जनता निश्चितच सुज्ञान आहे. त्यांना नरसाहेब कसे आहेत याची जाणीवपूर्वक कल्पना आहे. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओचा काही विशेष फायदा झाला नाही. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तिने जे आमच्या कुटुंबियांवरती आरोप लावले आहेत, ठीक आहे ना, ते अगदी निष्फळ आहेत. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. तरी देखील त्यांना असं वाटत असेल की त्यांच्यावर अत्याचार झाला आहे, तर त्यांनी आमच्याशी समोपचाराने बोलून जे झालेले अत्याचार आहेत ते आपले मांडावे आणि सिद्ध करावे. दुसरा विषय असा की ह्या व्हिडिओच्या मागे कोणतरी सूत्रधार आहे. निश्चितच राजकारण निवडणुकीचे दिवस आहेत, त्यामुळे प्रतिस्पर्धी कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि कुठल्याही प्रकारचं राजकारण करू शकतात. याचं उत्तम उदाहरण आपल्याला कालच्या दिवसाभरात बघायला मिळालं. हरकत नाही, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी कुठल्या पातळीवर जायचं आणि राजकारण करायचं. परंतु मला असं सांगावंसं वाटतं की राजकारणाच्या या भूमिकेत आपण कुठल्याही प्रकारचा कौटुंबिक वाद यायला नको होता. तरी देखील तो आणलेला आहे. फक्त आणि फक्त जे उमेदवार आहेत त्यांना बदनाम करण्यासाठी. हरकत नाही. आज मी हॉस्पिटलमध्ये आहोत कारण कालच्या पूर्ण दिवसाभराच्या त्या जे व्हिडिओ व्हायरल झाले, जे खोटे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहेत, त्याच्यामुळे माझी मामी लक्ष्मी अनंतनर यांना अतिशय धक्का बसलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना त्या शॉकमुळे मानसिक ताण झालेला आहे आणि त्यामुळे रात्री त्यांना 11:30-12 या ठिकाणी होली स्पिरिट हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं आणि आज त्यांचा आता MRI वगैरे चेक करून त्यांना डॉक्टर सल्ला देतील काय निदान करून काय जे काय असतील त्याच्यासाठी सांगतील डॉक्टर. मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं आहे की हे सगळं कटकारस्थान रचण्यात आलेलं आहे आणि मी ह्या व्हिडिओ मिळताच जी कोण पद्मजा केस अमय नर आमच्या अमयची मिसेस आहे तिला भेट त्यांना तिच्या वडिलांच्या घरी भेटायला गेलो, ते या त्या ठिकाणी मला त्यांनी सपशल ब्लॅकमेल करण्यासारखे विधानं केली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की उद्या 12 5,00,000 रुपये घेऊन या, नाहीतर आम्ही हा व्हिडिओ व्हायरल करू. आम्ही इतके काही अब्जोधीश नाही आहोत की कोणीतरी 5 लाख सांगावे, धमकी द्यावी आणि आम्ही काढून द्यावे, ठीक आहे ना. त्याच्यामुळे तसलं काय शक्य नाही. आणि तुम्ही जर खरंच जर का तडजोड करण्यात इंटरेस्टेड आहात तर एक माफक काहीतरी आपण बोलून त्या ठिकाणी ते समोपचाराने संपवता आला असं अशा प्रकारचं विधान मी केलं आणि त्यांची रजा घेतली. परंतु त्यांनी पैशाखातर असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीखातर असेल हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी व्हायरल केला आणि त्याच्याचमुळे माझ्या मामीला धक्का बसला आहे आणि त्यामुळे ती हॉस्पिटलला ॲडमिट आहे. नरसाहेब आपल्या भाषणामध्ये सांगतात की मी 32-35 वर्ष समाजसेवा केली. मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की नरसाहेब यावेळेस समाजसेवेसाठी 100% आपला वेळ देत होते. त्यावेळेस आमची मामी ही आमची माऊली आहे आणि ती त्यांच्या पाठीमागे आमचं संपूर्ण कुटुंब सांभाळत होती. आणि आज ह्या अशा सगळ्या राजकारणी पेचांमुळे आज तिच्या कुठेतरी जीवावरती बेतत आहे, जे खरोखर चुकीचं आहे आणि ते थांबायला पाहिजे.
हरकत नाही. राजकारणी कुठल्याही थराला जाऊन जर का विजय मिळवण्याच्या पातळीवर आलेले असतील ना, तर आम्हाला देखील तशाच प्रकारची भूमिका घ्यावी लागेल. आज मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की सौ पद्मजा अमे नर, ठीक आहे, इला आमचे संपूर्ण कुटुंब मी उद्याचा वेळ देतो आहे. उद्या आम्ही तिला जाऊन भेटणार आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, इतर पत्रकारांच्या माध्यमातून, पूर्ण जोगेश्वरीची जनता, मुंबईची जनता, महाराष्ट्राची जनता सगळ्यांसमोर तिला तिच्यावर झालेले अन्याय तिने ह्या कॅमेरामध्ये स्पष्ट करावे अशी माझी मागणी राहील. धन्यवाद.